अकोला जिल्ह्यातील बंद पडलेल्या सुतगिरणी परिसरात आणि गोकुळ कॉलनीत बिबटचा मुक्त संचार होत असल्याने येथील नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे. दोंडी परिसरात असलेल्या CCTV कॅमेऱ्यात बिबट मुक्त संचार करीत असताना कैद झालाय. नेमकं बिबट की कुत्रे असा संभ्रम मात्र कायमच आहे. वनविभागाला माहिती दिली असता वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरकेट रस्त्यावरील बंद पडलेल्या सुतगिरणीत मागील आठवड्याभरापासून बिबट्याने मुक्काम ठोकलाय. तर शुक्रवारी पहाटे अकोला मार्गावरील गोकुल कॉलनी परिसरात बिबट्या दिसून आल्याची चर्चा होती. दोन्ही ठिकाणी बिबट्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे समजतंय. विशेष म्हणजे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे असा आरोप स्थानिक नागरिकांकडनं होतो आहे. या दरम्यान अकोटच्या बंद पडलेल्या सुतगिरणीत बिबट्याचा मुक्काम मशीन हॉलमध्ये आहेत. शुक्रवारी सायंकाळी हा बिबट्या पुन्हा दिसून आला, CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. तर शुक्रवारी पहाटे गोकुल कॉलनीमधील एका निवासस्थानी CCTV कॅमेऱ्यात बिबट्या एटीत चालत कैद झाल्याचे दिसते आहे. या ठिकाणी कुत्रे भुंकत असल्याचेही दिसत आहे, पण तो बिबटच आहे का यातही शंका उपस्थित होती. या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी त्या सुतगिरणीत पाहणी करून गेलेत, परंतु कुठल्याही विभाग उपाययोजना करीत नसल्याने या ठिकाणी सुतगिरणी ताबाधारकाने स्वतः CCTV कॅमेरे बसविलेत. त्यामुळे सायंकाळी हा बिबट्या मशीन हॉलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसून आला. दोनही ठिकाणी आढळलेले बिबट हे वेगवेगळे असल्याचे कॅमेऱ्यामध्ये बघून अंदाज लावण्यात येत आहे. याशिवाय हिवरखेड व अकोला मार्गाचे सुद्धा बरेच अंतर आहे, त्यामुळे दोन बिबट असल्याची शंका वर्तवली जात आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे, मात्र अद्यापही उपाययोजना करताना वनविभाग गंभीर दिसत नाही. त्यामुळे शहरात वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघता भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. परिसरात MIDC सह उद्योजकांचे रात्रंदिवस जाणे येणे सुरू असते, त्यामुळे मुक्त संचार असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करा अशी मागणी उद्योजक संतोष झुंझुनवाला यांनी दिली आहे. तर शहरातील वस्तीत बिबट्याचा शिरकाव झाला आहे, वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी त्वरित शोधकार्य राबवावे. बिबट्याच्या हल्ल्यात कोणी जखमी किंवा प्राणहानी झाल्यास कोण जबाबदार राहणार अशी प्रतिक्रिया वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोशन पर्वतकार यांनी ही मागणी केली आहे.